ऑफिस मेकअप लुक कसा क्रिएट करायचा, लुक क्रिएट करत असताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या स्किन टाईपनुसार मॉइश्चरायझर आहे ते चूज करायचं आहे. जर तुमची ऑइली स्किन असेल तर वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर यूज करा, आणि जर ड्राय स्किन असेल तर ऑइल बेस्ड किंवा क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर जे आहे ते यूज करायचं आहे. तर मॉइश्चरायझरसाठी मी इथे वापरत आहे डॉक्टर रेड्डीजचं वेनुसिया मॉइश्चरायझर. हे मॉइश्चरायझर मी माझ्या संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय केलेलं आहे आणि त्यानंतर छान मसाज करत हे मॉइश्चरायझर माझ्या चेहऱ्यावरती मुरवत आहे. या मॉइश्चरायझरमध्ये बरेचसे बटर्स आहेत, जसं की शिया बटर, मँगो बटर, कोको बटर, ग्लिसरीन. यामुळे हे जे मॉइश्चरायझर आहे ते तुम्हाला खूप छान प्रकारे हायड्रेशन देतं आणि हे जे हायड्रेशन आहे ते बऱ्याच काळासाठी टिकतं. त्याचबरोबर हे मॉइश्चरायझर मी माझ्या मानेलासुद्धा अप्लाय केलेलं आहे आणि व्यवस्थित ब्लेंड केलं आहे. ऑफिससाठी किंवा कामानिमित्त तुम्हाला बाहेर जावं लागणार आहे आणि त्यासाठी सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. तर सनस्क्रीनसाठी मी इथे यूज करत आहे डॉट एन कीची वॉटरमेलन कुलिंग सनस्क्रीन. तर सनस्क्रीनची जी क्वांटिटी आहे ती किती घ्यायची, तर तुमच्या 3 बोटांवर मावेल एवढी सनस्क्रीन तुम्हाला घ्यायची आहे. आणि त्यानंतर ती सनस्क्रीन मी माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय केलेली आहे आणि त्यानंतर ती छान प्रकारे स्प्रेड करून तिचा एक लेअर तयार करणार आहे. ही जी सनस्क्रीन आहे ही खूप लाईटवेट आहे, त्याचबरोबर नॉन स्टिकी फॉर्म्युला आहे, कोणताही व्हाईट कास्ट ती देत नाही आणि त्याचबरोबर यामध्ये आहे हायरोलॉनिक ॲसिड. त्यामुळे आत्ता चेहरा थोडासा पांढरा वाटला तरीसुद्धा थोड्या वेळानंतर सनस्क्रीन सेट होते. सनस्क्रीन अप्लाय केल्यानंतर सनस्क्रीनला सेट होण्यासाठी निदान 1 ते 1.5 मिनिटं द्यायचं आहे. आता तिसरी स्टेप म्हणजे कन्सिलिंग करणे. आता हे जे कन्सिलर तुम्ही लावणार आहात ते तुमच्या दिवसभर चेहऱ्यावर राहणार आहे, त्यामुळे कन्सिलर चूज करत असताना काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. एक म्हणजे त्याचं कव्हरेज चांगलं पाहिजे, दुसरं गोष्ट म्हणजे ते लॉंग लास्टिंग हवं आणि त्याचबरोबर ते वॉटरप्रूफ हवं. कन्सिलरसाठी मी इथे यूज करत आहे एलेगलचं HD प्रो कन्सिलर आणि यामध्ये माझा जो शेड आहे तो प्युअर बेज आहे. तर याच कन्सिलरने मी कन्सिलिंग करणार आहे. तर जेथे जेथे माझे प्रॉब्लेमॅटिक एरियाज आहेत, म्हणजे माझे जे डार्क सर्कल आहेत, त्यानंतर माझ्या ओठांच्या आजूबाजूला जेथे काळवंडलेपणा आहे, अशा ठिकाणी हे कन्सिलर मी व्यवस्थित लावत आहे. कन्सिलरची जी क्वांटिटी आहे ती इथे मी खूप कमी घेतलेली आहे. मला जेवढं आवश्यक आहे तेवढंच कन्सिलर मी इथे अप्लाय केलेलं आहे आणि ते ब्लेंड करते. कन्सिलर ब्लेंड करण्यासाठी मी इथे टॅम ब्युटी ब्लेंडरचा यूज करत आहे आणि ब्युटी ब्लेंडर जे आहे ते मी टॅपिंग मोशनमध्ये यूज करत आहे, कुठेही स्वाईप केलेलं नाही आहे. आणि अशा पद्धतीने अप्लाय केलेलं कन्सिलर मी व्यवस्थित ब्लेंड केलेलं आहे. आता हे जे ब्लेंडर आहे ते मी फक्त पूर्ण चेहऱ्यावर एकदा फिरवून घेणार आहे. कन्सिलरनंतर तुम्ही बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम लावू शकता. बीबी क्रीम तुम्हाला थोडंसं कमी कव्हरेज देईल आणि सीसी क्रीम तुम्हाला थोडंसं जास्त कव्हरेज देईल. पण मी आज बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम लावत नाही आहे, त्यामुळे मी डायरेक्टली आपले जे कन्सिलर आहे ते पावडरने सेट करणार आहे. तुमची जर ऑइली स्किन असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता आणि जर ड्राय स्किन असेल तर लूज पावडरसुद्धा यूज करू शकता. तर मी जे लूज पावडर आज यूज करणार आहे ते आहे मेबलिनचं फिट मी लूज पावडर. सगळ्यात आधी आपले जे कन्सिलर आहेत मी आधी व्यवस्थित पावडरने सेट करून घेत आहे. कन्सिलर जे आपण अप्लाय केलेलं आहे त्याला व्यवस्थित सेट केलं आहे जेणेकरून ते क्रीज होणार नाही आणि त्यानंतर बाकीचा जो फेस आहे तो सेट केलेला आहे. तुम्हाला चेहऱ्यावर थोडंसं एक्सेस पावडर वाटत असेल तर अशा पद्धतीने पावडर ब्रशच्या साहाय्याने ते तुम्ही रिमूव्ह करू शकता. त्यानंतर आपण करणार आहोत आयब्रो फिलिंग. तर तुमच्या जर आयब्रो खूप विरळ असतील तर आयब्रो फिल करणं बिलकुलही विसरू नका. आयब्रो फिल केल्याने चेहरा खूप उठावदार दिसतो, चेहऱ्याला एक छानसं डायमेन्शन येतं. तर मी जी पेन्सिल यूज करत आहे ती आहे स्विस ब्युटीची पेन्सिल आहे. याचा एक बेनिफिट म्हणजे यासोबत येते स्पूली आणि त्या स्पूलीने आधी आयब्रो मी व्यवस्थित कोंब करत आहे. त्यानंतर जिथे जिथे गॅप आहेत किंवा स्पार्स एरियाज आहेत अशा ठिकाणी या आयब्रो पेन्सिलने मी ते फील करत आहे. आणि कधी पण आयब्रो जी आहे ती खूप ओव्हर ड्रॉ करायची नाही, जी तुमची नॅचरल हेअरलाईन आहे तीच फॉलो करायची आहे आणि आयब्रो फील करायची आहे. तर आयब्रोचा जो फ्रंट पार्ट आहे तिथे मी अशा पद्धतीने उभे स्ट्रोक देत आयब्रो फील करत आहे. आणि अशाच पद्धतीने मी माझी दुसरी आयब्रोसुद्धा कोम केलेली आहे, फील केलेली आहे आणि त्यानंतर स्पूलीच्या साह्याने व्यवस्थित सेट करत आहे. त्यानंतर मी इथे अप्लाय करत आहे काजळ. काजळ जे मी यूज केलेलं आहे ते स्मच प्रूफ आहे आणि वॉटरप्रूफ आहे. त्यानंतर मी इथे यूज करत आहे स्विस ब्युटीचं ब्राऊन काजळ आणि हे काजळ मी ॲज अ आयलायनर म्हणून अप्लाय करणार आहे. तर इथे मीडियम साईजचं लायनर मी इथे ड्रॉ केलेलं आहे.
थोडासा वेगळा लुक तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ब्राऊन लायनर नक्की ट्राय करू शकता. त्यानंतर मी येथे यूज करत आहे शुगरचा मस्कारा, आणि या मस्काराने मी माझ्या अपर लॅश लाईनला आणि लोअर लॅश लाईनला छान एक कोट दिलेला आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही लायनर आणि मस्कारा यूज करता तर लायनर आणि मस्कारा हे दोन्ही स्मच प्रूफ असले पाहिजे आणि वॉटरप्रूफ असले पाहिजे, जेणेकरून ते दिवसभर तुमच्या डोळ्यांवर टिकून राहतील. त्यानंतर मी चेहऱ्यावर कलर ॲड करण्यासाठी थोडंसं ब्लश अप्लाय करणार आहे, पण ही जी स्टेप आहे ती टोटली ऑप्शनल आहे. बऱ्याच जणी ब्लशमध्ये कम्फर्टेबल नसतात, त्यामुळे जर तुम्ही ब्लश अप्लाय करून कम्फर्टेबल नसाल तर ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता. आता जर तुम्हाला ब्लश अप्लाय करायचा असेल तर ऑफिसच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी न्यूड शेडमधले जे ब्लश असतात ते तुम्ही यूज करू शकता. तर ब्लशसाठी मी यूज करत आहे वेट अँड वाईल्डचं ब्लश. तर छान स्माईल करत हे जे ब्लश आहे ते मी आधी अप्लाय केलेलं आहे, आणि त्यानंतर अशा पद्धतीने ते जे ब्लश आहे ते ब्लेंड करत आहे. सेम जे ब्लश आहे ते मी दुसऱ्या गालावरसुद्धा अप्लाय केलेलं आहे, आणि थोडासा नॅचरल लुक यावा यासाठी सेम ब्लश नाकावरसुद्धा अप्लाय केलेलं आहे. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये डार्क कलरचे लिपस्टिक यूज करणं अवॉइड करा, त्याऐवजी न्यूड शेडमधले जेवढे काही लिपस्टिक आहेत ते तुम्ही यूज करू शकता. तर लिपस्टिकमध्ये मी जो यूज करत आहे तो आहे लॅकमे फॉरएव्हर मॅट लिपस्टिक. चा शेड आहे न्यूड ट्विस्ट, आणि दॅट्स इट. अशा प्रकारे आपला जो लुक आहे तो कम्प्लीट झालेला आहे. आणि हा होता आजचा लुक. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.